नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. कोरोनाचा प्रभाव वाढत असताना पोलादपूर इथे एकही कोविड सेंटर उभारण्यात आलेलं नाहीये, त्यामुळे नागरिकांकडून नाराजीचा सूर ऐकायला मिळतोय. आता 18 वर्षांच्या वरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू झालं असून पोलादपूर तालुक्यातील नागरिकांना दुर्गम डोंगराळ भागामुळे वाहतुकीची पुरेशी सोय नसल्याने असंख्य अडचणी येत आहेत. पोलादपूर तालुक्यात 18 वर्षांवरील नागरिकांना लसीकरणासाठी केंद्र उपलब्ध व्हावं यासाठी महाड पोलादपूरचे आमदार भरत शेठ गोगावले प्रयत्नशील आहेत. कोविड सेंटर महाड पोलादपूरचं महाड MMA इथं सुरू आहे. आपल्याला माहिती आहे, एक चांगलं अद्ययावत कोविड सेंटर मागच्या वर्षी पण तिथं चालू होतं आणि आत्ता पण सुरू केलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता होऊन काही पेशंट दगावले आपल्याला माहिती आहे, परंतु महाड MIDCच्या कोविड सेंटरला चालू केल्यापासून एकही दिवस ऑक्सिजनची कमतरता भासू दिली नाही आम्ही लोकांनी, MMAवाले आम्ही प्रांत, आणि त्यामुळे हे दोन तालुक्या मिळून आपण केलेलं कोविड सेंटर आहे. आणि कोविड सेंटर छोटं नाही आहे, 100 बेड आता 102 बेड आपण ऑक्सिजनचे केलेले आहेत, 100 बेड साधे आहेत, म्हणजे 202 बेडचं हॉस्पिटल ग्रामीण भागामध्ये एवढे मोठ्या प्रमाणात तसं पाहायला गेलं तर कुठं नाही आहे. परंतु या कोविड सेंटरची खासियत आहे की आपल्या तर जिल्ह्यातनं लोक येताच येतात तिथे, परंतु इतर पण जिल्ह्यातली लोकं या ठिकाणी येऊन बरे होऊन जात आहेत. कोवॅक्सिनच्या लसीच्या संदर्भामध्ये जे 18 वयोगटातल्या मुलांना जे द्यायची आहे ती आत्ता सुरू झालेली आहे. आमची मागणी आहे, आमची शिफारस आहे, सगळं आहे, आणि ज्याप्रमाणे जसा जसा स्टॉक येईल तसे तसे ते वितरित करता येईल आणि त्याप्रमाणे पोलादपूर तालुक्यालाही वितरित केलं जाईल आणि 18 वयोगटातील वरती मुलांना पण ते कोविशिल्ड हे दिलं जाईल. त्यामुळे त्याची काय काळजी करायचं कारण नाही, थोडं पाठीपुढं होतं आहे एवढाच प्रश्न आहे, कारण ते केंद्र सरकार आपल्याला लस पुरवठा करतं आहे आणि ते जे काय लिमिटेड कोटा देतो आहे तो सगळीकडे वितरित केला जातो आणि त्यासाठी थोडंसं नाही बोललं तरी आपल्या तालुक्याला ती अडचण निर्माण झालेली आहे, ते आम्ही दूर करायचा निश्चित प्रयत्न करूया आणि लवकरात लवकर तेही एक शहरामध्ये आपण केंद्र सुरू करायचं ठरवलेलं आहे नगरपंचायतीच्या माध्यमातून एखाद्या चांगल्या शाळेमध्ये जिथे चांगली जागा असेल, जिथे लोकांना बसायला व्यवस्था असेल अशा ठिकाणी. वादळवारा लाईव्हसाठी देवेंद्र दरेकरसह ब्युरो रिपोर्ट पोलादपूर. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.